उत्सव दरवर्षी मोठ्या थाटामाट्यामध्ये साजरा केला जातो। खरं तर गणेश उत्सव अलीकडल्या काळामध्ये सर्व स्तरांना व्यापून राहिलेला आहे, त्याला राजकारण हे क्षेत्र सुद्धा आता लांब राहिलेलं नाही। उल्हासदादा पवार हे पुणे शहरातल्या राजकारणातलं एक वलयांकित नाव। उल्हासदादा पवार यांनी धार्मिकतेबरोबरच राजकारण केलेलं आपल्याला दिसतंय। आजपर्यंत उल्हासदादांनी विध्वंसकतेपेक्षा विधायक केला महत्व दिले आणि त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये वेगवेगळे सण आणि उत्सवही साजरे केले जातात। गणेश उत्सवाचाही आनंद त्यांच्या घरामध्ये काहीतरी वेगळाच असतो। आपण बघू शकता की या ठिकाणी उल्हासदादा पवार यांनी गणेश मूर्ती बसवलेली आहे। दरवर्षी उल्हासदादा शाडूची गणेश मूर्ती बनवता बसवत असतात। ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा कधीही वापर करत नाहीत, पर्यावरणाला धोका होऊ नये या दृष्टीनंही ते गणेश उत्सव साजरा करत असताना प्रयत्न करतात। आता सध्या उल्हासदादा आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांनाच विचारूयात की सर ही कधीपासूनची आपल्या घरामध्ये परंपरा आहे, तुम्ही कशा पद्धतीने साजरा करता? लहानपणापासून समजतं, त्याच्या अगोदरपासून म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून आमच्या घरी फार खूप जुनी परंपरा आहे। गणपती 10 दिवस परिपूर्ण म्हणजे पूर्ण आणि गणेश चतुर्थीच्या दिवसापासून अनंत चतुर्दशीप्रती विसर्जनापर्यंत पूर्ण उत्सव आमच्या घरात साजरा केला जातो आणि धार्मिक पद्धती गणपतीबरोबर महालक्ष्मी म्हणजे गौरी त्यांचं आगमन होतं आणि त्याची मोठी आरास आमच्या घरात केली जाते। विशेषतः आमच्या आईला ह्याची खूप हौस होती आणि तीच परंपरा आमच्या घरामध्ये आमचं एकत्र कुटुंब आहे, आमच्या घरामध्ये पुढच्या पिढीमध्ये ती परंपरा सुरू आहे। आणि शिवींची मूर्ती गणेशाची ही शाडूची मूर्ती शक्यतोवर आम्ही पेनच्या मूर्त्या आणण्याचा प्रयत्न करतो आणि ते पाळले आहे पर्यावरणाच्या दृष्टीने आणि श्रद्धेच्या दृष्टीने। ज्या मूर्तीची शिवींची आपण प्रतिष्ठापना करतो पूजा अर्चा करतो ती मूर्ती ही शाडूची असावी, कारण हे प्लॅस्टर पॅरिस किंवा इतर कुठल्या अशा वस्तू त्याच्यापासून बनवलेल्या मूर्तीचा पर्यावरणाला धोका आहेच आहे, पण भक्ती श्रद्धा आणि मूर्ती देवतेची या दृष्टीने ते योग्य नाही आहे। आणि त्यामुळं परंपरेप्रमाणे पूजा अर्चा असं रोज सकाळ संध्याकाळ गणेशाची पूजा आणि आरती आणि घरातले आम्ही सगळे लोक आम्ही उपस्थित असले, समजा आम्ही कुठे गावाला गेलो तर आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळं त्यामध्ये कुठेही खंड पडत नाही, ती पूजा चालूच असते। सिंदूर लाल चढायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल बिराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा को। यावर तुम्ही स्वतःसाठी आणि समाजासाठी देशासाठी गणेश बाप्पाकडे काय म्हणता? नाही, मुळा मुळातच गणेश मूर्तीची किंवा गणेशाची जी कल्पना आहे हा विघ्नहर्ता आहे आणि अनाथांचा नाथ याला म्हटलेला आहे। आणि ओम नमो या आद्या वेद प्रतिपाद्या ज्ञानेश्वरांनी म्हणजे गणेशाचंच रूप सगळं सांगितलं, तूचे देवा तुझी गणेश सकल मूर्ती मतीचं हे जे गणपतीला त्यांनी म्हटलेलं आहे गणेशाचं आद्यस्तवन हे ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे। आणि गणेश ही विद्येची देवता आहे, बुद्धीची देवता आहे, विवेक विचार आणि विवेकाची देवता आहे। त्यामुळे सर्व अर्थाने बुद्धी ज्ञान अभ्यास विवेक या सर्व अर्थाने गणेशाची मूर्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे। आणि एवढं सर्व असून तो विघणार आहे, संकट दूर करणार आहे। जसं व्यक्तिगत रूपात आपण प्रार्थना करू शकतो हे देव गणेश आमच्या सर्वांची विघ्न तू दूर कर, तसंच हा विघ्नार या दुनियेमध्ये नैसर्गिक असतील मानवी असतील जेवढे आपत्ती आणि संकट असतील ती विघ्न सगळी या गणेशाने दूर करावीत आणि या तप्त जगाला शांत करावं, आनंदी करावं, सर्व जगाला सुखी करावं, संकटमुक्त करावं, भयमुक्त करावं अशीच प्रार्थना मी गणेशाकडे। गुड लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को, जय देव जय देव। खरं तर उल्हासदादा हे काँग्रेस पक्षामध्ये खूप पूर्वीपासून आहेत, काँग्रेस पक्षातले अनेक मोठे मोठे दिग्गज नेते सुद्धा उल्हासदादा पवार यांना गुरुस्थानी मानतात। उल्हासदादा पवारांचं आत्तापर्यंतचं सगळं राजकारण हे स्वार्थाला बाजूला ठेवून समाजसेवेसाठी खूप अधिक राहिलेलं आहे आणि त्यांच्याच घरामध्ये आज गणेश या ठिकाणी आपण बसलेलं बघितलेलंच आहे। गजानन देशमुख सह दत्ता कानवटे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे।